गुड मॉर्निंग। आवाज येतो आहे आता? आवाज येतोय? हाँ, ओके। ठीक आहे, तर काल आपण अव्यय पाहिलेले आहेत। रव्य सर्वांच्या लक्षात आले? ओके, कोणकोणते अव्यय काल पाहिलेले आहेत आपण? कालवाचक आणि हा, आता येतोय आवाज? ओके, काल आपण अव्यय पाहिलेले आहेत, कालवाचक आणि स्थलवाचक। कालवाचक ची व्याख्या सांगा मला। कालवाचक ग्रीन और रेड? ओके ओके, दिसतंय आता का रेड न लिहायचे? हाँ, ओके। व्याख्या सांगा मला। ट्रेडचं जास्त लक्ष देईल मला। व्याख्या कालवाचक अव्यय। कालवाचक अव्ययामध्ये आपण क्रियापदाला कोणता प्रश्न विचारणार आहे? कोणता प्रश्न विचारणार आहे? हा, केव्हा?
केव्हा हा आपण प्रश्न विचारणार आहे. तर हा प्रश्न विचारल्यानंतर केव्हा हा प्रश्न विचारला आपल्याला जे उत्तराचा शब्द मिळतोय तो आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. केव्हा? ओके. आता त्याची वाक्य तुम्हाला काल बनवायला सांगितली होती ना, 10 वाक्य. हा, पुढचं स्थलवाचक. ओके, आता पाहूया आपण स्थलवाचक. हे दोन्ही झालेलं आहे व्यवस्थित, आपण मग पुढे जायचंय स्थलवाचक. स्थलवाचक मध्ये आपण कोणता प्रश्न विचारायचा क्रियापदाला? पार्थ उत्तर आलेलं आहे. ओके, कुठे? कुठे हा प्रश्न क्रियापदाला विचारायचा आहे. कुठे? वाक्य मधील क्रिया नेमकी कुठे घडली ते ठिकाण. ओके, छान. कुठे? हा, कुठे हा प्रश्न विचारायचा आहे. तर तुम्हाला कालवाचक आणि स्थलवाचक लक्षात आलेले आहे. कालवाचकचे एक वाक्य सांगा. कालवाचक कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचं एक वाक्य. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आपल्याला दर्शवतं काळ, काळाचा बोध होतो. ती काल गेली, गावाला म्हटलं तरी चालेल. ती काल गेली, मी काल गावी गेलो होतो. ठीक आहे, गेली होती नाही म्हणा, गेले होते म्हणायचं. ठीक आहे, ओके. आज मी खेळणार नाही. ओके, छान. आता पहा, ज्यावेळेस वाक्याला मी तुम्हाला म्हणते क्रियापदाला प्रश्न विचारायचा. पहा, आज मी खेळणार नाही, तर खेळणे आणि नाही, नसणे, तर या दोन क्रियापद आहेत. मग दोन्ही क्रियापदांना प्रश्न विचारायचा. केव्हा खेळणार नाही तर आज. उत्तरे, मी उद्या जाईल, आज मी गावाला जाणार आहे. याच्यामध्ये पण पहा दोन क्रियापद आहेत. कोणकोणती सांगा मला? दोन क्रियापद आहेत, आज मी गावाला जाणार आहे. याच्यामध्ये कोणकोणते आहेत? हा, कुणाचं आलेलं आहे? प्रथमेश निंबाळकरचं. सांगा मला. हा, नाही, तुम्हाला काय विचारते मी, क्रियापद याच्यामध्ये दोन आहेत. कोणकोणते आहेत दोन क्रियापद? हा, जाणारे का आहे आणि नुसतं, हा आहे, जाणार आहे. दोन क्रियापद आहेत, मग दोन्ही क्रियापद प्रश्न विचारायचा. काही वेळेला काय करतो आपण, फक्त शेवटचं जे आहे शब्द तोच घेतो क्रियापद म्हणून. मग केव्हा आहे, तर ठीक आहे आज, पण केव्हा जाणार आहे, मग आपल्याला एकदम व्यवस्थित उत्तर मिळतं. ठीक आहे, समजलं? आता मला स्थलवाचकचं उदाहरण सांगा. स्थलवाचक, कालवाचक सर्वांना समजलं? आवाज येतोय ना? कालवाचक समजलं? हा, येस येस. ओके, आपण स्थलवाचक घेऊया एक उदाहरण आणि पुढे जाऊयात. मग हा नित्या, हा बरोबर बरोबर. ठीक आहे, स्थलवाचकचं ना नित्या. हा, सर्वत्र राधाराणी आनंद नांदत होता. ओके, ठीक आहे. हा ठीक आहे, तिकडे खूप अडचण आहे. ओके, ठीक आहे, छान. आई इथे होती. ओके, छान. मोत्याला तिथे पाहिलं. ओके, मी तिकडे गेलो. ओके,
हां छान येतंय, म्हणजे स्थलवाचक आणि कालवाचक तुम्हाला येतंय व्यवस्थित. ओके आता आपण पुढे जायचं. आता अव्ययामध्ये आपल्याला आपण पाहतोय क्रियाविशेषण अव्यय. युअर व्हॉइस इज नॉट क्लिअर टू. बाकीच्या नाव देतोय का रे? येतोय बाकीच्यांना? शुभम क्रियाविशेषण अव्यय त्यातले आपण दोन प्रकार पाहिले. आता आपण पाहतोय तिसरा प्रकार. तिसरा प्रकार कोणता आहे सांगा मला. बरोबर. रीतिवाचक क्रियाविशेषण. मला सांगा रीतिवाचक क्रियाविशेषण म्हणजे काय, थोडक्यात सांगा जसं तुम्हाला येते तसं तुमच्या भाषेत. रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय व्याख्या सांगा जशी येते तशी. युअर व्हॉइस इज नॉट क्लिअर, नंतर क्लिअर. ओके चिरागला येतोय. पार्थ या क्रियाविशेषणात क्रिया कशी प्रकारे घडते ते समजते. आता येतोय आवाज. हाँ आता येतोय आता व्यवस्थित आवाज. क्लिअर. ओके व्हॉइस इज ब्रेकिंग. बरं असू द्यात. आता रीतिवाचक समजलं तुम्हाला. रीतिवाचक म्हणजे कशी क्रिया कशी घडली, ज्या क्रियाविशेषण मध्ये क्रिया कशा पद्धतीने घडते याचा बोध होतो ते रीतिवाचक क्रियाविशेषण. हा ठीक आहे, तुम्हाला समजलेलं आहे रीतिवाचक क्रियाविशेषण म्हणजे कशी. तर आता आपण जसं कालवाचक आणि स्थलवाचकला दोन एक एक प्रश्न विचारला. कालवाचकला विचारला केव्हा आणि स्थलवाचकला विचारला कुठे. क्रिया कशी घडली आहे ते दर्शवणारा शब्द. ओके तर कालला केव्हा आणि स्थलला कुठे हा प्रश्न विचारला. आता रीतिवाचकला आपण या ठिकाणी क्रिया कशी घडली ते दर्शवणारा शब्द म्हणजे रीतिवाचक क्रियाविशेषण. मग आपण याच्यामध्ये त्याला प्रश्न कोणत्या शब्दाने विचारणार आहे, कसे किंवा कशी. कसे किंवा कशी तर याच्यामध्ये रीतिवाचक मध्ये त्याचे अव्ययाचे शब्द आहेत. पहिला आहे पटकन, नंतर आहे पटपट, जलद, जोरात, हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत.
जलद झाला जोरात आपोआप. सावकाश. हळू. मंद. तेज वगैरे येते. ओके, समजलं तुम्हाला शब्द? पटकन, पटपट, जलद, जोरात, आपोआप, सावकाश, हळू, मंद. हे आहेत रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे शब्द. म्हणजे आपण क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे कसे, हा प्रश्न आपण क्रियापदाला विचारायचा कसे किंवा कशी, जसं क्रियापद असेल तसं. तर हा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला मिळणार आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. तर पहा, मी तुम्हाला एक, हा इथपर्यंत समजले तुम्हाला? हे शब्द लिहून घेतले तरी चालतील, ठीक आहे, असू द्या. हा हो हो ओके. शब्द हे आहेत पटकन, पटपट, जलद, जोरात, आपोआप, सावकाश, हळू, मंद, तेज. हा, तर अशा प्रकारे हे रीतिवाचकचे शब्द आहेत. आता याच एक वाक्य तुम्ही सांगताय, लक्षात आलं असेल तर सांगा. रीतिवाचक सांगा वाक्य. राहुल सावकाश चालतो, छान. कसा चालतो म्हटलं की आपल्याला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा शब्द येतोय. रामू पटकन इकडे, ठीक आहे. तर याच्यामध्ये दोन आहेत पहा क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्ययाचे दोन प्रकार आहेत. पटकन काय आहे? रीतिवाचक. कसा ये? पटकन ये. कुठे ये? इकडे ये. ठीक आहे, याच्यामध्ये दोन आहेत नित्या. म्हणजे चालतं हे, ठीक आहे. मी पटकन अभ्यास करून खेळणार आहे. कसा खेळणार आहे? पटकन. ओके, मी पटकन जे पटकनचेच करायला लागला रे तुम्ही. पटकन जेवण केले. ओके, हा मी कसे केले? पटकन केले. हत्ती मंद गतीने चालत होता. वाचन कसा चालत होता? मंद. पटपट घरी जा. हा पटपट. राम जोरात चालतो, ठीक आहे. कसा चालतो? जोरात. कासव हळूहळू चालतो. मी पटकन जेवण आटोपले. प्रार्थना. प्रार्थनाचं जे वाक्य आहे ते नाही होऊ शकत. घरी नाही. राम हळू आला, सावकाशाचा आला, चालत आला वगैरे असं हे वाक्य होऊ शकते. आलं लक्षात प्रार्थना? प्रार्थना परत एकदा प्रयत्न करायचा आहे. ती मशीन आपोआप सुरू झाली. हा आपोआप. ओके, छान. हा शब्द मी दिला दिलाय. हा ओके, कशी झाली? आपोआप. कशी सुरू झाली? सुरू. सुरू होणे. सुरू हे पण क्रियापद आहे. तुम्हाला जसं पाठीमागे सांगितलं की वाक्यामध्ये दोन क्रियापद असतील तर दोन्ही क्रियापदांना प्रश्न विचारायचा. म्हणजे आपल्याला व्यवस्थित येतं. युअर व्हॉइस इज नॉट क्लिअर. शुभम. चिराग म्हणतोय क्लिअर, म्हणजे येतोय बाकीच्यांना. हे स्कूलचं वायफाय आहे त्यामुळे इथं रेंज भरपूर आहे. क्लिअर, ठीक आहे. आता हा लक्षात आले तुमच्या, छान, एकदम व्यवस्थित. प्रार्थना, हा राम जोरात घरी आला, ठीक आहे. ओके, शुभम काय रे? ठीक आहे, तर रीतिवाचक लक्षात आलेले आहेत. आता रीतिवाचक चे वाक्य पण तुम्हाला लक्षात आले आहेत. आता मी तुम्हाला प्रश्न वाक्य देते, त्यातलं तुम्ही अव्यय कोणता आहे ते ओळखायचं, अव्ययाचा शब्द पण सांगायचा आणि अव्यय कोणता आहे ते. हा, मी हळुवार काम करते, राधाराणी. ओके, ठीक आहे. कशी कशी करते? तर हळुवार करते. ओके, आता मी तुम्हाला वाक्य देते.
तुमचं चॅट सर्वांना दिसतंय? आता दिसते. ठीक आहे, मग सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. उत्तराचा शब्द लिहायचा आहे आणि अव्यय कोणतं ते लिहायचंय. शुभम नारळे च उत्तर आलेलं आहे. बरोबर आहे शुभम, छान. पार्थ बरोबर, शर्वरी बरोबर, राधाराणी बरोबर, शंतनू फक्त शब्द आलेला आहे, अव्यय कोणतं ते नाही आलं. पार्थ ठीक आहे, राधिका नलवडे ठीक आहे, कालवा. शंतनू बाळा तुला समजलेलं दिसत नाही. आयुष आवाज येतोय ना? येतोय. मग तू काय लिहिलं? मी काय विचारलंय? मी इथं लिहिलंय तुम्हाला वाक्य, मी परवा अभ्यास केला होता. मग त्याच्यातला तुम्हाला जे क्रियाविशेषण अव्यय आहे ते बाजूला काढायचंय, तो शब्द बाजूला काढायचा आहे, आणि तो क्रियाविशेषण अव्ययाचा कोणता प्रकार आहे, म्हणजे ते कालवाचक आहे, स्थलवाचक आहे की रीतिवाचक आहे, ते लिहायचं आहे. राधिका राधिका काय म्हणायचंय तुला, मला नाही समजलं. सृष्टी बरोबर, वाक्य दिसत नाही. शंतनू म्हणतोय वाक्य दिसत नाही, तुम्हाला दिसते का रे वाक्य? दिसते दिसते शंतनू. बर शंतनू मी तरी तुला ओरली सांगते. हाप दिसते, कसं बर हाप दिसते? केला दिसत नाहीये का? बर बर ठीक आहे, मी अलीकडे लिहिते. तरी मी पेन टॅब वरती लिहिते रे. बर, मी परवा अभ्यास केला होता. मी परवा अभ्यास केला होता. ऐकलं आलं शंतनू? मी परवा अभ्यास केला होता. याच्यामध्ये तुम्ही काय करायचंय, जो अव्ययाचा शब्द आहे तो काढायचाय, आणि कोणता अव्यय आहे. मी तुम्हाला आतापर्यंत किती प्रकार शिकवले सांग मरा शंतनू, तू सांग. क्रियाविशेषण अव्ययाचे किती प्रकार शिकवले? अथर्व तू काय म्हणतोय? अथर्व कुमणे. आयुष ठीक आहे बरोबर. नाही शंतनू तू तर चार म्हणतोय शिकवले, चौथा कुठला शिकवला रे? काल क्लासला होता का शंतनू? आयुष बरोबर, शुभम बरोबर म्हणतोय. काल क्लासला होता. मग सांग बर मला कोणकोणते चार शिकवले, नाव दे. बर तुला जे समजले ते सांग मला. चार नाही शिकवले बाळा, तीन शिकवलेत. तीन शिकवलेत. तर तू कोणकोणते, तुला कोणकोणते व्यवस्थित येत आहेत? बाकीच्यांनी रिप्लाय करा. कालवाचक येतोय ठीक आहे. तीनच शिकवलेत आतापर्यंत.
रीतिवाचक येतोय, मधला येत नाहीये. शंतनू. हा ठीक आहे, कालवाचक शिकलो आपण बाळा, स्थलवाचक आणि रीतिवाचक. हे बघा आयुषने लिहिले, सर्वांनी लिहिले, शर्वरीने लिहिले, कालवाचक स्थलवाचक आणि रीतिवाचक शिकलो. हा तर परत एकदा सांगते, कालवाचक जे आहे त्याला आपण प्रश्न विचारणार होतो, म्हणून मी पुन्हा आल्याला सुद्धा पुन्हा घेतले तरी. केव्हा हा कुणाला प्रश्न विचारायचा आहे? हा पार्थ. ओके, कालवाचक स्थलवाचक आणि रीतिवाचक. छान राधाराणी. केव्हा हा प्रश्न कुणाला विचारायचा आहे शंतनू? बाकीच्यांनी पण रिप्लाय करायचंय. हा कालवाचक म्हणजे आपण केव्हा हा प्रश्न कुणाला विचारतो? हा कालवाचकला का? बोल ठीक आहे. कालवाचक केव्हा हा प्रश्न क्रियापदाला विचारतो? क्रियापदाला. मी एक वाक्य देते, मी वरती वरती तर आहेच बरं, छोट देऊया. मी परवा गावी गेलो, मी परवा गावी गेलो होतो. वाक्य पूर्ण करूया, पूर्ण भूतकाळ. ठीक आहे, मी परवा गावी गेलो होतो. आता तुम्ही सांगायचंय मला यातलं. हा ठीक आहे, शर्वरीचं उत्तर आलेलं आहे. कोणता क्रियाविशेषण अव्यय आहे, कोणता क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे आणि यातला अव्ययाचा शब्द. हा शंतनू आलेला आहे तुझं उत्तर, पण हे कोणता आहे क्रियाविशेषण अव्यय जो शब्द तू दिला? बर शुभम, क्रियाविशेषण अव्यय आहे पण कोणतं, त्याचेच प्रकार आपण पाहतोय ना. मग कालपासून आपण तेच तीन प्रकार पाहिले. हा हा ओके ओके छान पार्थ. ओके नाही राधाराणी, गावी गावी हे अव्यय नाही याच्यामध्ये, स्थलवाचक नाहीये. स्थलवाचक मध्ये कुठं गावी वगैरे, गाव हे काय आहे सामान्य नाम, ते कुठे घेतलं, ते नाही तर अव्यय. हा उत्तराचा शब्द आहे कालवाचक. लक्षात आलं कालवाचक. हा ठीक आहे, आता आपण स्थलवाचक पाहूया थोडक्यात. मी पुढे जाणार होते रे परिमाणवाचक मध्ये, तुम्ही तिथं. स्थलवाचक इथून घेते. माझ्या आसपास झाडे दिसत होती. शर्वरीचं उत्तर आलेलं आहे. शुभम नारळेच उत्तर आलेलं आहे. शंतनूचं उत्तर आलेलं आहे. शंतनू पूर्ण उत्तर दे की बाळा. शंत म्हणजे जो शब्द दिलाय तो कोणता क्रियाविशेषण अव्यय आहे ते पण लिहायचं. सिलेबस ना सेंड करते मी. ईश्वरी तुझं उत्तर आलेलं नाही. हा नित्याचं आलेलं आहे. हा तर इथं आपण सरळ शिकतोय म्हणजे स्थलवाचक, त्यामुळे लिहायची गरज नाही. ठीक आहे, आसपास हा स्थलवाचक क्रियाविशेषण आहे.
हाँ, स्थलवाचक आसपास। मी तिथे उभा होतो। हे अव्ययाचे शब्द नाही पाहिजे, नाहीतर तुम्ही नाम वगैरे टाकायचे नाही कुठेही। आपल्याला जे अव्यय दिलेले आहेत, मी अव्ययाचे शब्द सांगितलेले आहेत, वाटल्यास तुम्ही लिहून घेत चला, जे लक्षात राहील। तर याच्यामध्ये आता येतोय आवाज पार। हाँ ठीक आहे, राधाराणीचं उत्तर आलेलं आहे। हाँ तिथे, ओके छान, तिथे स्थलवाचक। तर स्थलवाचक पर्यंत झालं, आता एकदा रीतिवाचक पाहूया, मग नंतर परिमाणवाचक घेऊया। रीतिवाचक रीतिवाचक क्रियाविशेषण। तर हे पाहिलेले आपण, व्याख्या सुद्धा पाहिलेलं आहे, क्रिया कशी घडते, आणि आपण याला प्रश्न विचारणार आहोत। कसे हा प्रश्न आपण विचारणार आहोत। तर एक वाक्य देते तुम्हाला, मी जमिनीवर पटकन आलो। थोडक्यात झाडावर आहे, जमिनीवर पटकन आलो। उत्तर सांगा, सांगा मला। रीतिवाचक जे जे आपल्याला अव्ययाचे शब्द दिलेले आहेत तेच शक्यतो असतात। त्याच्यापेक्षा वेगळे जरी आले तरी क्रियापदाला प्रश्न विचारायचा आणि त्याच्यानुसार आपल्याला उत्तर येतं। समजा बघा, तुम्ही आता आपण तीन प्रकार आणि तिन्ही प्रकारामध्ये केव्हा कुठे आणि कसे हे प्रश्न आपण विचारत होतो। तर याच्यावरून सुद्धा आपण लक्षात आपल्याला लक्षात येतं, केव्हा आलो, पहा विचारून येतंय का उत्तर आपल्याला, केव्हा आलो। वेळेच आपल्याला जाणीव होते का इथं? नाही। कुठे आलो? आता इथं जमिनीवर आलो येतंय, पण जमीन काय आहे? जमीन नसतं आणि मी वर आलो तर ठीक होतं, पण जमीन काय आहे? नाम आहे, सामान्य नाम आहे। हा मग ते पण उत्तर येत नाही। मग आपण शेवटी कसा प्रश्न विचारायचा, कसे आलो, मग आपल्याला लगेच उत्तर येते। म्हणून इथं काय आहे? रीतिवाचक क्रियाविशेषण। आलं लक्षात? म्हणजे परीक्षेत कोणतंही वाक्य आलं तर आपण हे तिन्ही प्रश्न आधी विचारले तरी चालतील आणि मग उत्तराचा शब्द आपल्याला येईल। शक्यतो आपल्याला वाक्य वाचल्याबरोबरच लक्षात येतं की याच्यामध्ये कोणता क्रियाविशेषण अव्यय आहे, पण नाही समजलं तर हे करायचं, तिन्ही प्रश्न विचारून बघायचे। तसं चारही विचारायचे, अजून चौथा एक प्रकार आहे। ठीक आहे, इथंपर्यंत तीन सर्वांना समजले। कुणाला काही डाऊट्स असेल तर परत घेऊयात, नाहीतर पुढे जाऊयात। डाऊट्स आहे का? यस ऑर नो? तर आपण पाहतोय आता परिमाण वाचक।
और हे ह्याचं मी फिजिक्स सेंड केलं. हां मिळाले ना सर्वांना. आपलं मराठीचं नाही सेंड केलं अजून. तुमचा क्लास माझ्याकडे आहे ना, ते जे ज्या टीचरचं येईल ते तुम्हाला मी ग्रुपवरती सेंड करते. हां हे फिजिक्स आलेलं आहे, पूनम मिस घेतात ना तुमचं फिजिक्स, तर त्यांच्याकडून आलेलं आहे, ते शेअर केलंय मी. आणखी बाकीचे आले की शेअर करते, मराठीचं पण करते आज. ओके, परिमाणवाचक किंवा संख्यावाचक. क्रिया विशेषण. आता याची व्याख्या काय सांगता येईल सांगा बरं. परिमाणवाचक और संख्यावाचक. हाँ बरोबर. मिस व्हॉट इज ऑफ हाफ इयर शेड्यूल. हाँ हाफ सिलेबस. मी मराठीचं शक्यतो हाफ सिलेबस घेतलेला आहे, बाकीचे सब्जेक्ट नाही मला माहित, पण जसं येईल मी तुम्हाला सेंड करते. 40 मार्क्सचा पेपर आहे आपला मराठीचा. मी सांगते तुम्हाला फॉर्मॅट वगैरे, शेअर करते तुम्हाला. ठीक आहे, तर शेवटचा आपण प्रकार पाहतोय. शेवटचा म्हणजे चौथा, लक्षात घ्या काय काय शिकलो लक्षात ठेवा. परिमाणवाचक, हा मार्क फॉर्मॅट, हा सगळं ते शेअर करते तुम्हाला व्यवस्थित. हा संख्येचा बोध होतो. तर याच्यामध्ये सुद्धा परिमाणवाचक आणि संख्यावाचक. तर परिमाण म्हणजे मोजणे वगैरे, जसं पदार्थ द्रव्य वगैरे असतात, किंवा आपण साखर, आता साखर जर मोजायचं म्हटलं तर आपण एक साखर म्हणतो का, एक साखर, दोन साखर म्हणतो का, तर काय म्हणतो, कशात मोजतो, ग्रॅम मध्ये, किलो मध्ये. परिमाणवाचक. ठीक आहे, छान व्याख्या, छान आहे राधारामी, बरोबर. किलो मध्ये मोजतो. आणखी सोने, एक सोने, दोन सोने म्हणतो. सोने नका म्हणू किलो, किलो मध्ये, सोने ग्रॅम मध्ये म्हणा. बरं ठीक आहे. हा तर साखर किलो किंवा दूध असेल, दूध किलो लिटर, एक दूध दोन दूध म्हणतो का आपण. तर लक्षात आलं, परिमाण म्हणजे हे जे आपली मापण्याची साधन आहेत, ज्याच्याने आपण मोजमाप करतो, किलोग्रॅम असेल, लिटर असेल, मीटर, कापड, एक कापड, दोन कापड नाही म्हणत, काय म्हणतो, किती कापड, कापड, मीटर. तर अशा प्रकारे, तर परिमाणवाचक मध्ये ते येतील शब्द. हा मीटर, म्हणजे 1 मीटर, 2 मीटर, 1 किलो, 2 किलो साखर, तर अशा प्रकारे. आता संख्यावाचक, संख्या म्हणजे काय, आपल्या 1, 2, 3, 4 अशा संख्या. लक्षात आलं परिमाणवाचक आणि संख्यावाचक. हा पेट्रोल लिटर, ओके. परिमाणवाचक आणि संख्यावाचक मध्ये काय काय येईल लक्षात आलं. परिमाण म्हणजे असं जे आपण काही पदार्थ मोजतो, काही द्रव्य मोजतो, तर त्याच्यासाठी जे आपले मापण्याची साधनं आपण ठरवलेले ते परिमाणवाचक. आणि संख्यावाचक मध्ये आपल्या 1, 2, 3, 4, 5 अशा संख्या. तर आता सांगते मी, पण आपल्याला इथं तुम्हाला आता 7वी आणि 8वीला याचे जास्त म्हणजे हे केलं नाही. परिमाणवाचक आणि संख्यावाचक दोन्ही एकमेकाला ऑर करून तसंच म्हणजे दोन्ही दोन्ही लिहू शकता तुम्ही, असं दिलेलं आहे.
परंतु तुम्हाला एक समजण्यासाठी मी सांगितलं की परिमाण म्हणजे नक्की काय आणि संख्या म्हणजे नक्की काय. अरे 4 मिनिट राहिले तर थांबा. परिमाणवाचक मध्ये किंचित, किंचित आता हे किंचित म्हणजे थोडंसं, किंचित काहीसा अत्यंत मोजके इत्यादी शब्द येतात. किंचित काहीसा अत्यंत मोजके आणि संख्या हे परिमाणवाचक संख्या क्रियाविशेषणामध्ये येतात. तर याच्यामध्ये आपल्याला प्रश्न काय विचारायचा आहे, क्रियापदाला किती हा प्रश्न विचारायचा आहे. हा होमवर्क, तुम्ही कालवाचक आणि स्थलवाचकची 10-10 वाक्य बनवली, येस ऑर नो? हा तर आता बनवायची रीतिवाचकची, फक्त रीतिवाचकची 10 वाक्य बनवायचे. हा हा किती वेगळा आहे तर अत्यंत वेगळा आहे. ओके ठीक आहे. मोजकी किती होती, मोजकी होती. छान. ए ग्रुप वरती नका लिहायला लावू, इथं सांगते तुम्हाला की तुम्हाला काय लिहायचंय, फक्त रीतिवाचक क्रियाविशेषणाची. हा लिहून देते तुम्हाला व्यवस्थित, इथंच वाचत चला. होमवर्क रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असलेली दहा वाक्ये लिहा. आलं लक्षात होमवर्क? तयार केलेले आहेत तुम्ही स्थलवाचक आणि कालवाचक. आय सेंड इट ऑन ग्रुप नाव. ओके छान. आणि ग्रुप वरती सेंड करा, पर्सनली सेंड करू नका कुणी. पर्सनली काय होतं नाही लक्षात येत, खूप स्टुडंट आहेत माझे, 6वी 7वी 8वी 9वी 10वी ऑल स्टुडंट आहेत माझ्याकडे, म्हणून लक्षात येत नाही कुणाचा कुठे मेसेज जातो आणि मग स्टेटसच्या वेळी थोडासा गोंधळ उडतो. हा तर सर्वांनी ग्रुप वरती सेंड करायचं आणि ज्या ज्या चुका काढल्या जातील त्या करेक्शन करून परत लिहायचं. चुकलं असेल ते वाक्य तर परत लिहायचं. एखादा जरी शब्द चुकला तरी वाक्य पुन्हा लिहून पाठवायचं. म्हणजे हा थोडस व्यवस्थितपणा ठेवा आतापासूनच, तर तुम्ही 10वी पर्यंत व्यवस्थित पेपर लिहाल. होमवर्क लक्षात आलाय? सिलेबस आणि पेपर फॉर्मॅट मी सेंड करते, आजच सेंड करते. बाकी तुमचे काही डाऊट्स असले तरी कॉल करा किंवा मेसेज करा. हा हॅव अ गुड डे. तर आता फक्त आपलं क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार जो आहे तो कोणता राहिला, राहिलेला आहे परिमाणवाचक और संख्यावाचक, तर तो आपण उद्या व्यवस्थित पाहणार आहोत. सर्वांनी होमवर्क पूर्ण करून पाठवायचा आहे. ओके ठीक आहे. थँक्यू.